नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आज कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचे काही MCQ आपण कवर करणार आहोत. चला स्टार्ट करूया. सो फर्स्ट MCQ इज मॅच अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. हिअर आर दी टेस्ट आर गिवन अँड हिअर ॲपॅरेटसेस आर गिवन, राईट? सो व्हॉट इज फाईननेस ऑफ सिमेंट, सेटिंग टाईम, साऊंडनेस अँड वर्कॅबिलिटी. सो मोस्ट फेमस इज दी वर्कॅबिलिटी. वर्कॅबिलिटीसाठी कुठली टेस्ट कॅरी आउट करतो और कुठला ॲपॅरेटस यूज करतो आपण हे सगळ्यांना कदाचित माहीत असेल. दॅट इज स्लम कोन. सो डीचा ऑप्शन 4. त्यानंतर साऊंडनेस. ओके, साऊंडनेससाठी कुठलं करतो बरं? साऊंडनेस इज नथिंग बट दी एक्सपान्शन ऑफ सिमेंट, ज्यासाठी आपण एकदम छोटंसं ॲपॅरेटस यूज करतो. दॅट इज ली चॅटेलियर्स ॲपॅरेटस. साऊंडनेससाठी ली चॅटेलियर्स ॲपॅरेटस. सेटिंग टाईम, सेटिंग टाईम आणि कन्सिस्टन्सी टेस्टसाठी आपण विकार्ट्स ॲपॅरेटस यूज करतो, राईट? सो सेटिंग टाईम अँड कन्सिस्टन्सीसाठी विकार्ट्स ॲपॅरेटस. उरलं कुठलं? फाईननेस ऑफ सिमेंट, दॅट इज एअर परमिएबिलिटी. का बरं मी सिक्वेन्स असा क्या केला? वर्केबिलिटीपासनं फाईननेस ऑफ सिमेंटकडे गेलो बिकॉज वी आर मोर फॅमिलियर विथ दी ॲपॅरेटस फॉर वर्केबिलिटी, देन सेटिंग टाईम, साऊंडनेस अँड देन फाईननेस ऑफ सिमेंट. फाईननेस ऑफ सिमेंटसाठी दोन मेथड आपण यूज करतो. एक असतं सीव मेथड आणि दुसरी असती एअर परमिएबिलिटी मेथड. ॲक्च्युली दिस इज नॉट ॲपॅरेटस, दिस इज दी मेथड. यासाठी ॲपॅरेटस कुठले यूज करतात बरं? तर ब्लेन्स ॲपॅरेटस. ब्लेन्स ॲपॅरेटस, ठीक आहे, लक्षात असू द्या. सो ऑप्शन नंबर 3, 2, 1, 4. सो ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन, राईट? चलो नेक्स्ट क्वेश्चन. इफ पी इज दी स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. पी इज दी स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. व्हॉट इज मीन बाय स्टँडर्ड कन्सिस्टन्सी? इट इज दी अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू बी ॲडेड इन टू दी सिमेंट सो दॅट वी कॅन प्रिपेअर अ कन्सिस्टंट पेस्ट ऑफ दॅट सिमेंट, राईट? तर सपोज पी इज दी स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ सिमेंट. द अमाऊंट ऑफ वॉटर यूज्ड इन कंडक्टिंग द इनिशियल सेटिंग टाईम. बघा, आपण कन्सिस्टन्सी टेस्ट यासाठीच कॅरी आउट करतो की आपल्याला पुढच्या ज्या काही टेस्ट कॅरी आउट करायच्या असतील सिमेंटवर त्याचं वॉटर कंटेंट आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो इन केस ऑफ इनिशियल सेटिंग टाईम अँड फायनल सेटिंग टाईम वी यूज दी 0.85 आणि 0.78 कशासाठी यूज करतो बरं आपण? त्याची पुढची टेस्ट, दॅट इज साऊंडनेस टेस्ट. जेव्हा साऊंडनेस टेस्टसाठी आपण सिमेंट पेस्ट तयार करतो त्यामध्ये वॉटर किती ॲड करतो? तर 0.78 P फॉर साऊंडनेस. आणि इनिशियल आणि फायनल सेटिंग टाईमसाठी आपण 0.85 P एवढं पाणी ॲड करतो. ओके, नेक्स्ट. फॉर कम्प्लीट हायड्रेशन ऑफ सिमेंट द वॉटर सिमेंट रेशियो नीडेड इज. फॉर कम्प्लीट हायड्रेशन ऑफ सिमेंट, क्वेश्चन नीट वाचा. कम्प्लीट हायड्रेशन, बघा मी काय सांगितलं होतं तुम्हाला, वॉटर सिमेंट रेशियो कसा आपण डिस्कस केला होता. तर लेट्स से 23% वॉटर इज रिक्वायर फॉर दी केमिकल रिएक्शन ऑफ सिमेंट विथ वॉटर. देन 15% इज रिक्वायर्ड टू फील दी व्हॉइड्स बिटवीन दी सिमेंट पार्टिकल. म्हणजे 23 + 15 किती होत होतं? 38. म्हणजे वॉटर सिमेंट रेशियो किती येत होता? 0.38. लक्षात घ्या, इथे काय म्हटलं आहे? कम्प्लीट हायड्रेशन ऑफ सिमेंट. कम्प्लीट हायड्रेशन म्हटल्यामुळं तुम्हाला हे दोन्ही कन्सिडर करावं लागेल अँड युअर आन्सर शुड बी 0.38. दॅट इज इट शुड बी मोर दॅन 0.35 अँड लेस दॅन 0.45. सो सी इज द करेक्ट ऑप्शन, राईट? नेक्स्ट. व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ वॉटर एक्सप्रेस्ड ॲज द पर्सेंटेज ऑफ सिमेंट? ओके, फॉर द कम्प्लीशन ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन इन दी प्रोसेस ऑफ हायड्रेशन ऑफ OPC. प्रोसेस ऑफ हायड्रेशन ऑफ OPC रिक्वायर्ड 23 + 50, दॅट इज 38% ऑफ वॉटर प्रोसेस, आउट ऑफ विच 23 इज रिक्वायर्ड फॉर कम्प्लीशन ऑफ केमिकल रिएक्शन. सो द आन्सर शुड बी 23, नॉट 38. ऑप्शन 22, 25. सी इज दी करेक्ट ऑप्शन, राईट? नेक्स्ट. अ सिमेंट बॅग कंटेन्स 0.035 क्युबिक मीटर ऑफ सिमेंट. लक्षात घ्या, इट इज नथिंग बट दी वन बॅग ऑफ सिमेंट. एका बॅगच्या सिमेंटचं व्हॉल्यूम किती असतं? 0.035 मीटर क्यूब. वजन किती असतं? 50
केजी लक्षात असू द्या, दीज आर दी स्टँडर्ड थिंग्स. बाय व्हॉल्यूम, हाऊ मेनी बॅग्स विल वन टन, वन टन काय असतं रे, वन टन म्हणजे 1000 kg ऑफ सिमेंट कॉम्प्रोमाइज. हाऊ मेनी नंबर ऑफ बॅग्स विल 1000 kg कॉम्प्रोमाइज. सो इट इज नथिंग बट 50 kg ची एक असते, 1000 kg मध्ये किती बॅग बसतील, सो इट विल बी 20 नंबर ऑफ सिमेंट बॅग्स. ओके, सो डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट नेक्स्ट एमसीक्यू, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इन रिस्पेक्ट टू ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आर करेक्टली मॅच. पेयर्स दिलेले आहेत, मॅच ऑलरेडी त्यांनी केलेले आहेत, आपल्याला फक्त चेक करायचं आहे आर दे करेक्ट ऑर रॉंग. काय म्हटलं, इनिशियल सेटिंग टाईम 30 minutes, ओके, फायनल सेटिंग टाईम 10 hours, नॉर्मल कन्सिस्टन्सी 10%. इथे थोडासा डाऊट आहे मला, नॉर्मल कन्सिस्टन्सी 10%, नॉर्मल कन्सिस्टन्सी 10%, नो, किती, अराऊंड आपण 28 नंतर स्टार्ट केलं होतं. कन्सिस्टन्सी टेस्ट आठवा, त्यामध्ये आपण 28% ट्रायल घेणं सुरू केलं होतं. सर हे चुकीचं वाटतं आहे मला, इनिशियल सेटिंग टाईम शुड नॉट बी लेस दॅन 30 minutes, हे बरोबर वाटते पेअर मला. फायनल सेटिंग टाईम शुड नॉट बी मोर दॅन 10 hours, ही पण पेअर बरोबर वाटतं आहे मला. वी आर टॉकिंग अबाउट दी ऑर्डनरी पोर्टलँड सिमेंट, हे फक्त ऑर्डनरी पोर्टलँड सिमेंटच्या बाबतीत बोलतो आहे आपण, बाकी कुठल्याही सिमेंटच्या टाईपबद्दल नाही. सो फर्स्ट अँड सेकंड इज करेक्ट, सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ना नेक्स्ट क्वेश्चन, हाय अल्युमिना सिमेंट इज प्रोड्यूस बाय फ्यूजिंग टुगेदर अ मिक्सचर ऑफ. सो बेसिकली व्हॉट इज हाय अल्युमिना सिमेंट, अशी सिमेंट विच विल टेक लेस टाईम फॉर हार्डनिंग. हाय अल्युमिना सिमेंटचं ॲप्लिकेशन काय आहे किंवा त्याचं स्पेशलिटी काय आहे, इट टेक्स क्वाईट लेस टाईम दॅन दी ऑर्डनरी पोर्टलँड सिमेंट टू हार्डन इट सेल्फ, राईट. मग हाय अल्युमिना सिमेंट बघा, हार्डन लवकर होणार आहे तर मला इथे जिप्सम नको आहे, जिप्सम नको आहे, सर सेकंड ऑप्शन तर कटला आहे माझा. इथे पण जिप्सम आहे, इथे पण जिप्सम आहे, सो जिथे जिथे जिप्सम आहे तो ऑप्शन तर चुकीचाच आहे माझ्यासाठी, कुठल्या, हाय अल्युमिना सिमेंटसाठी. आणि बॉक्साईट, बॉक्साईट काय बरं, बॉक्साईट इज नथिंग बट दी ओअर ऑफ आयन, राईट. बॉक्साईट इज नथिंग बट दी ओअर ऑफ आयन विच कंटेन्स 40% ऑफ क्ले अँड ॲल्युमिना. ॲल्युमिनाचं परसेंटेज नाही एक्झॅक्टली माहीत, पण यामध्ये हायर परसेंटेज ऑफ ॲल्युमिना असते. सो लाईमस्टोन अँड बॉक्साईड इज रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाय ॲल्युमिना सिमेंट. सो लाईमस्टोन अँड बॉक्साईड इज द करेक्ट ऑप्शन. नाव नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, हाय अर्ली स्ट्रेंथ ऑफ सिमेंट, हाय अर्ली स्ट्रेंथ इज ऑप्टेंड ॲज अ रिझल्ट ऑफ, ॲज अ रिझल्ट ऑफ हाय अर्ली स्ट्रेंथ ऑफ सिमेंट इज ऑप्टेंड ॲज अ रिझल्ट ऑफ फाईन ग्रिंडिंग, ओके, डिक्रीजिंग द लाईम कंटेंट, बर्निंग ॲट हायर टेम्परेचर, इन्क्रीजिंग द क्वांटिटी ऑफ जिप्सम, विच ऑफ दी स्टेटमेंट्स आर करेक्ट. चला, मला थोडं शुअर नाही आहे, लेट्स डिस्कस, थोडंसं डिस्कस करूया. फाईन ग्रिंडिंग, फाईन ग्रिंडिंग समजा सिमेंट पार्टिकल्स आहेत, तुम्ही त्याला फाईन ग्रिंड केलं, फाईन ग्रिंड केलं म्हणजे काय करताय तुम्ही, त्याचा सरफेस एरिया, सरफेस एरिया काय करताय, वाढवताय, सरफेस एरिया वाढवताय, पार्टिकल साईज कमी केली, सरफेस एरिया वाढला, म्हणजे रेट ऑफ हायड्रेशन ऑफ सिमेंट कसा झाला, जास्त झाला. सो रेट ऑफ हायड्रेशन ऑफ सिमेंट इज नथिंग बट दी गेनिंग ऑफ स्ट्रेंथ. सो पहिला ऑप्शन बरोबर वाटतोय मला, पहिला ऑप्शन बरोबर आहे, ओके, चला पहिला ऑप्शन बरोबर आहे, देन पहिला ऑप्शन बरोबर असणारा, चला 1 A B D, सी तर कटला. डिक्रीजिंग द लाईम कंटेंट, नाही हे मला थोडंसं चुकीचं वाटतंय, कारण की लाईम नथिंग बट डी CaO, लाईम नथिंग बट डी CaO, आणि आपल्याला माहिती आहे हाय अर्ली स्ट्रेंथ इज ड्यू टू दी बोक्स कंपाऊंड दॅट इज C3S, याच्यामुळं असते हाय अर्ली स्ट्रेंथ, ट्राय कॅल्शियम सिलिकेट. आणि तुम्ही जर लाईमच कमी केला तर ट्राय कॅल्शियम सिलिकेट काय होईल, कमी होईल, राईट. सो डिक्रीजिंग दी लाईम कंटेंट जरा चुकीचं वाटतंय मला, ओके. सेकंड जर चुकीचं वाटत असेल, सेकंड जर चुकीचं वाटत असेल तर हा ऑप्शन पण गेला आहे, राईट. देन बर्निंग ॲट हायर टेम्परेचर, थोडासा डाऊट आहे मला,
चला, इन्क्रीजिंग दी क्वांटिटी ऑफ जिप्सम, जिप्समची जर क्वांटिटी वाढवली तर काही फरक पडणार नाही. कुठे फरक पडेल? त्याच्या सेटिंग टाईमवर फरक पडेल. सेटिंग टाईम काय होईल? रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे इट विल टेक मोर टाइम टू सेट. मोर टाइम टू सेट म्हणजे काय? स्ट्रेंथ गेन प्रोसेस काय होत आहे? लांबवल्या जात आहे. हेही चुकीचं आहे, चौथंही चुकीचं आहे. चौथंही चुकीचं आहे तर हाही ऑप्शन गेला. एकच ऑप्शन उरतोय, दॅट इज 1 and 3. सो कधी कधी असं MCQ मध्ये जर तुम्हाला सगळ्या ऑप्शन जर बद्दल कन्फर्मेशन नसेल किंवा कन्फर्म माहिती नसेल, यू शुड गो बाय दिस प्रोसेस. अशा प्रोसेसनेही तुम्ही MCQ च्या आन्सरकडे जाऊ शकता. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. द टेम्परेचर रेंज इन दी सिमेंट किल्न, हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी तुम्हाला, राईट? आपण जेव्हा सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस डिस्कस केली होती तेव्हा याचं टेम्परेचर सांगितलं होतं मी, 1300 to 1500 degrees Celsius. ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट. सो नाउ क्वेश्चन नंबर 10, प्रॉपर्टी ऑफ सिमेंट अँड टेस्टिंग ॲपॅरेटस. सो हिअर आर द टेस्ट गिवन अँड हिअर ॲपॅरेटसेस आर गिवन. नाव लेट्स लुक इन टू दी टेस्ट वी आर फॅमिलियर विथ. ज्या टेस्ट आपल्याला माहिती आहेत त्या टेस्ट आपण बघून घेऊ अगोदर. साऊंडनेस टेस्ट, साऊंडनेस टेस्ट वी कॅरी आउट विथ दी साऊंडनेस ली चॅटिलियर्स ॲपॅरेटस, नॉट फ्लास्क. इथे फ्लास्क म्हटलं आहे, नॉट फ्लास्क, ली चॅटिलियर्स ॲपॅरेटस. पर आहे का इथे? नाही आहे. साऊंडनेस अजून आपण ऑटोक्लेव मेथडनी पण करतो. सो इथे साऊंडनेससाठी बेस्ट ऑप्शन इज 4, राईट? फाईननेस, फाईननेस वी कॅरी आउट बाय सीयू मेथड्स अँड एअर परमेबिलिटी मेथड. एअर परमेबिलिटी म्हणजे ब्लेन्स ॲपॅरेटस. सो ब्लेन्स ॲपॅरेटस इथं दिलेलं आहे, सीयू दिलेलं नाही आहे. सो फर्स्ट. नाव सेटिंग टाईम, सेटिंग टाईम विकार्ट्स ॲपॅरेटस, याला दुसरा काहीही ऑप्शन नाही. विकार्ट्स ॲपॅरेटस 5. सो आय एम नॉट शुअर अबाउट लेट्स ए स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, बट आय एम शुअर अबाउट 541. सॉरी 541. इथे दिसतं आहे का रे कुठे ऑप्शनमध्ये? हा नाही आहे, हे नाही आहे. 541 सी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे एसाठी 2 ऑप्शन दिलेले आहेत त्यातनी, दॅट इज ली चॅटेलियर्स फ्लास्क. तुम्ही ज्या ऑप्शनबद्दल अशा पेअरिंग किंवा मॅच द फॉलोईंग जर असेल, ज्या ऑप्शनबद्दल शुअर असाल, ते ऑप्शन पहिले सॉल्व करा. विथ द हेल्प ऑफ दोज ऑप्शन्स फाइंड आउट दी ऑप्शन्स गिवन. इफ दे आर मॅचिंग देन ओनली यू शूड प्रोसीड. ओके, नाव नेक्स्ट. कन्सिडर दी फॉलोइंग ऑक्साइड्स, Al2O3 CaO SiO2. करेक्ट सिक्वेन्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर परसेंटेज इन अन ऑर्डनरी पोर्टलँड सिमेंट. ऑर्डनरी पोर्टलँड सिमेंटमध्ये काय काय असतं रे? इथे लाईम असतं. लाईम इज नथिंग बट दी CaO, दॅट इज 60 to 65%, राईट? 60 to 65%, करेक्ट सिक्वेन्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर परसेंटेज. परसेंटेजचं इन्क्रीजिंग ऑर्डर पाहिजे, म्हणजे सगळ्यात लोअर ज्याचं आहे ते आपल्याला अगोदर लिहावं लागेल. सिलिका SiO2 याचं असतं जवळपास 70 to 25%. देन Al2O3 याचं असतं जवळपास किती? 3 to 8%. सो Al2O3 पहिले म्हणजे 1, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 2. 1, 3, 2. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, इन्क्रीज इन फाईननेस ऑफ सिमेंट. काय होतं? सरफेस एरिया वाढतो, रेट ऑफ हायड्रेशन वाढतं, सिमेंट लवकर स्ट्रेंथ गेन करतं. रेड्युसेस द रेट ऑफ स्ट्रेंथ डेव्हलपमेंट, नाही हे तर चुकीचंच आहे. रेड्यूस नाही करत, इन्क्रीज करतं. इन्क्रीजेस द रेट, हा हे बरोबर आहे. डिक्रीजेस द, नाही हे चुकीचं आहे. इन्क्रीजेस द रेट ऑफ स्ट्रेंथ, बट याच्या पुढचं स्टेटमेंट वाचा. अँड रेड्युसेस द रेट ऑफ डिटोरिएशन लीड्स टू हायर श्रिंकेज. डिटोरिएशन आणि फाईननेस ऑफ सिमेंट, रेट ऑफ डिटोरिएशन, नथिंग, काही संबंध नाही आहे. सो श्रिंकेज, श्रिंकेजचा संबंध आहे. जसं जसं तुम्ही फाईननेस वाढवत जाता तसं तसं काय होतं, ते सिमेंटचा सरफेस एरिया वाढतं. सरफेस एरिया वाढल्यानंतर म्हणजे इट विल टेक मोर अमाऊंट ऑफ वॉटर फॉर हायड्रेशन, राईट? अँड इट मे लीड्स टू अ, आणि जसं जसं त्यामध्ये मॉइश्चर रिमूव्ह जर केलं, त्यामध्ये जर वॉटर अवेलेबल नसेल, तर इट विल लीड्स टू दी श्रिंकेज. ओके, सो जी सी डी इज द करेक्ट ऑप्शन, नॉट बी. नाउ द फाईननेस ऑफ सिमेंट इज टेस्टेड बाय, फाईननेस ऑफ सिमेंट इज टेस्टेड बाय. फाईननेससाठी 2 मेथड सांगितल्या होत्या, एक सीयू मेथड आणि दुसरी एअर परमेबिलिटी मेथड. एअर परमेबिलिटी मेथड इज नथिंग बट ब्लेन्स ॲपॅरेटसवाली. सो
एअर कंटेंट मेथड नाही, एअर परमेबिलिटी मेथड इज द करेक्ट ऑप्शन फाईननेससाठी. नेक्स्ट, द टेस्ट ऑन सिमेंट डिझाईन टू ॲसिलरेट दी स्लेकिंग प्रोसेस ऑफ इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट अँड टू डेटरमाइन द रिझल्टिंग एक्सपान्शन. एक्सपान्शन वर्ड आला की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, दॅट इज एक्सपान्शन ऑफ सिमेंट इज ड्यू टू दी फ्री लाईम अँड मॅग्नेशिया अँड विच कॅन बी टेस्टेड विथ दी हेल्प ऑफ साऊंडनेस टेस्ट, दॅट इज ली चॅटेलियर्स अपॅरेटस ऑर ऑटोक्लेव मेथड. सो एक्सपान्शन इन अ शॉर्ट टर्म टाईम इज सेटिंग टाईम नाही, साऊंडनेस यस, नॉर्मल कन्सिस्टन्सी नो. सो साऊंडनेस बी इज द करेक्ट ऑप्शन. फॉर मरीन वर्क्स द बेस्ट सुटेड सिमेंट इज लो हीट पोर्टलँड सिमेंट. नाही, इथे हीटचा काही संबंध येणार नाही. मास कॉन्क्रीटिंगच्या वेळेस लो हीट पोर्टलँड सिमेंट वापरतो. रॅपिड हार्डनिंग सिमेंट ओके असू शकतं, ऑर्डनरी पोर्टलँड सिमेंट असू शकतं, माहीत नाही मला. ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट यस, दिस इज द मोस्ट करेक्ट, ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट, बिकॉज दॅट इज मोर रेझिस्टन्स टू द सल्फेट अटॅक ऑर अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनसाठी, मरीन वर्कसाठी. राईट, दिस इज द बेस्ट सिमेंट. ऑर्डनरी पोर्टलँड सिमेंट असू शकत नाही, रॅपिड हार्डनिंग सिमेंट पण पेक्षा दिस इज द बेटर ऑप्शन, ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट.